नमस्ते पालक हो, लहानपण माझे या यूट्यूब चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। आदरणीय गुरुजी आणि माझे मित्र मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज आई माता गुरु याविषयी काही चार शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। आई माता गुरु, आई कल्पतरु, सौख्याचा सागुरु, आई माझी, आई मांगल्याचे सार, अमृताचे दार, प्रीतीचे माहेर, आई माझी। आई म्हणजे काय? तर आता आहे आ म्हणजे आत्मा, ए म्हणजे ईश्वर, या दोघांचा सुरेख संगम म्हणजे आई। ईश्वराने आईची निर्मिती का केली? तर या प्रश्नाचं सुद्धा सुंदर उत्तर आहे की ईश्वराला प्रत्येकाची काळजी असते। त्याचप्रमाणे ईश्वराला प्रत्येकाची काळजी घेणे मायाप्रेम देणे शक्य नव्हते, म्हणून प्रत्येकासाठी आईच्या निर्मिती केली। बाळाला जन्म दिल्यानंतर प्रत्येक जण एकच प्रश्न विचारतो की काय झालं, मुलगा की मुलगी? पण अशी एकच व्यक्ती अशी असते की ती विचारते माझं बाळ कसे आहे, ती म्हणजे आई। आई म्हणजे काय? आई म्हणजे दुधावरची साय असते, गोठ्यातील वासाची गाय असते। मित्रांनो, आई म्हणजे साक्षात परमेश्वराची मूर्ती असते। आई म्हणजे ईश्वराचा कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे वरणात गुणगुणावे असे संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी। ते म्हणतात ना, स्वामीजीने जगाचा आई बिन भिकारी यशाचं सत्य आहे। मित्रांनो, या भाषणाच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगणे आहे की आई वडिलांची सेवा करा, त्यांचे संपूर्ण आयुष्य ते आपल्यासाठी खर्च करतात। आई वडील एका नाण्याच्या दोन बाजू, त्याच्याशिवाय आपण घडणे अशक्य आहे। आणि म्हणूनच आई माझा पहिला गुरु, ही मन हृदय असावे, एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवतो। धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक